मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। म्हणून साधून कधी संसारातला प्रयत्न केला नाही, लक्षात ठेवा, आणि त्याला साधू म्हणत जा। कुणालाही साधू म्हणू नका, कुणाच्याही पायाला आपलं चांगलं मस्तक लावू नका। कुणाच्या पाया पडतात लोक महाराज, कुणाच्याही पाया पडू नका। एवढं चांगलं मस्तक कशाला खराब करता, चांगल्यांच्या पाया पडा, माझ्या ज्ञानोबारांच्या पाया, माझ्या तुकोबारांच्या पाया पडा, माझ्या नामदेवरांच्या पाया पडा, सावता महाराजांच्या पाया पडा, कुणाच्याही नका पडू महाराज। तैसा चाले तो साधू असतो। कुणाच्याही पाया पडू नका, आपलं चांगलं मस्तक कुणाच्याही पायाला लावू नका। मग कुणाच्या पायाला लावा, साधूच्या पायाला लावा। संसारामध्ये जगत असणारा साधू नसतो, साधू कोण असतो? कुणाच्या पायाला मस्तक लावायचं? जो संसारातला प्रयत्न करतो तो महाराज आहे, तो कलाकार आहे, तो गुणीजन आहे, तो संसारिक आहे। संसारातला प्रयत्न साधू करत नसतो। मग संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला। संत म्हणतात आम्ही तो प्रयत्नच केला, आम्ही जो प्रयत्न केला तो परमार्थातला प्रयत्न केला। म्हणून एक वाक्य पुन्हा ऐका, संसारातल्या प्रयत्नाचा शेवटचा दिवस गोड नसतो, होतच नाही, कोणी म्हणायचंच नाही। लय जगला नाहीच ते महाराज। मग परमार्थातला प्रयत्न ज्यांनी केला त्यांचा शेवटचा दिवस गोड होतो। मग परमार्थातला प्रयत्न काय असतो? गोविंद गोविंद मना लागली आ छंद, मग गोविंद ते काया। हा परमार्थातला प्रयत्न आहे, त्याचं फळ आहे। परमार्थातला प्रयत्न आहे हा, अखंड भजन करणं, गळ्यामध्ये माळ घालणं, दुसऱ्याला अन्नदान करणं, संसारात राहून परमार्थ करणं, हा परमार्थातला प्रयत्न आहे। आणि याला नक्की फळ आहे बघा, नक्की फळ मिळतं, 100% मिळतं। बघा तुम्हाला परमार्थातल्या छोटा प्रयत्न करा, वर्षभर कधी पंढरपूरला जाऊ नका, एकदा आषाढीला जा, वर्षभर जाऊ नका तुम्ही, एकदा आषाढीला जा। 12 ची 12 मोठ्या वाऱ्या घडतात आणि मधल्या सुद्धा घडतात। एक वारी म्हणजे कोणताही प्रयत्न करा परमार्थात। तुम्ही आता गावामध्ये सप्ताहामध्ये नाही जाता येत, तुम्हाला अन्नदान करा, नुसतं अन्नदान, त्याचं सुद्धा फळ मिळतं। याच्यापेक्षा पुढे सांगू, कीर्तनाला येऊन बसून फक्त कीर्तन ऐकून घरी जा तरी फळ मिळतं। नाही कीर्तन ऐकायला वेळ, अहो इथं नुसती चटई हातरून परत कामाला जा तरी सुद्धा फळ मिळतं। मार परमार्थातला कुठलाही प्रयत्न करा, फळ मिळतंच। संसारातला कितीही चिकाटीने करा, कितीही ताकदीने करा, दवाखान्यात 25,000 जाणारच। कैलास महाराज किती सत्य करा, किती महाराज फिरू द्या, किती पैसे आमचं जाऊ द्या, सगळ्याचं तेच मान। संसारातला प्रयत्न तुमचा संपून जातो, तो उडून लावतो तुम्हाला। पण परमार्थातला छोटासा सुद्धा प्रयत्न करून बघा, फळ मिळतं। म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, लगेच डोक्यात प्रकाश पडेल। कशाला म्हणतात फळ परमार्थातलं? काय झालं, आपल्याकडं जशी जनाबाई जन्माला आली, मीराबाई हे सखूबाई जन्माला आली, तसं त्या राजा जन्माला काय ती मीरा आहे महाराज। इतकी सुंदर होती म्हणतात दिसायला ती मीरा, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला अवधेश महाराज तर कमळ उमलायचं, आणि पान खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं, इतकी छान ती मीराबाई। पण तिचं भाग्य असं बरं का, ती आईच्या गर्भामध्ये असताना भागवत ऐकायला जायची। आई तिची आईच्या गर्भामध्ये होती आणि तिची आई भागवत ऐकायला जायची, आणि भागवतामध्ये कथाकार सांगायचा, विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा। कथाकार म्हणायचा, कृष्ण परमात्म्याला गौळणीनं पती मानलं। गौळणी देवाच्या बायका नाही बर, पण देवानं पती मानलं। रोज कथेत विषय यायचा, वरिले सावळे परब्रह्म
घररिगी झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म. कीर्तनात विषय यायचा, कथेमध्ये विषय यायचा. अ कृष्ण परमात्म्याला गौळणीनं कसं प्रेम केलं तर त्याला नवरा मानलं. तो वल्लभा मी कांतू नवऱ्यासारखं प्रेम केलं. पती नाही बरं का कृष्ण, राधेचा गवळणीचा देव पती नाही. डोक्यातून काढून टाका तुमच्या. काही म्हणतात लोक महाराज काही बी लय वाईट वाटतं. पती नाही, ते भाव आहे त्यांचा. नवऱ्यावर जसं एका पत्नीचं प्रेम असतं ना, तसं प्रेम त्यांनी शुद्ध प्रेम केलं. तो आमचा पती आहे हे कथेमध्ये ऐकायला भेटायचं गर्भामध्ये. आणि नेमकं ती पोर जन्माला आली. राजाची मुलगी होती, सार्वभौम सत्ता होती तिच्या घरी. एक श्रीमंत राजस्थानच्या राजाची मुलगी, दिसायला सुंदर. आणि 5 वर्षाची झाली ती मीराबाई. आणि 5 वर्षाची झाली आणि गावात जिथं जिथं कथा असेल ना तिथं कथेला जायची. आणि कथा संपली की त्या कथाकाराला विचारायची, कोई कही ओ रे प्रभु आवन की. काय विचारायची? कोई कही ओ रे प्रभु आवन की मन भावन की. प्रभु आवन की मन भावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. कृष्ण भेटेल का? सावळा काना मला मिळेल का? कुठं राहतो होतो, कसा दिसतो होतो, सांगा गे कुणी सांगा. माझा कृष्ण देखिला का कुणी सांगा. माथा शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐसा जान त्याला म्हणती श्री भगवान. आता तर होताना कुठे गेला, कुठं दिसतो तो, कुठं असतो तो, राहायला कुठे असतो? कथाकार विचार करायचा. राव 25 वर्ष झाले भागवत करतो, अजून मलाच प्रश्न पडला नाही. हा ही पोरगी रोजच विचारते मला कृष्ण भेटेल का आणि काना भेटेल का. त्यानं काय केलं, आपल्याजवळची, लक्ष देऊन ऐकायला गोड आहे, आपल्याजवळची एक कृष्णाची मूर्ती दिली तिला. म्हटलं हे घेऊन जा, ही मूर्ती घेऊन जा, हाच देव आहे. आणि त्या मीराबाईनं त्या कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीला पती मानलं. महाराज बघा प्रयत्न केला तिनं. काय प्रयत्न केला? मूर्तीला रोज नवीन हार बनवायची, नवीन जीवन बनवायची, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवायची, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायची, त्याला सजवायची. हा माझा नवरा आहे म्हणायची, हे माझं जीवन आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण, हे माझं जीवन आहे म्हणायची. त्याला सजवायची रोज, अखंड प्रयत्न त्याच्यासाठी करायची. लहान होती ना, लहान 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 असल्यामुळं काय झालं, गणेश महाराज सगळेजण घरातले कौतुक करायचे. वा काय पोरगी भक्ती करते, वा काय मुलगी भजन करते, वा काय माझी मुलगी. आई म्हणायची बघा ना काय माझी पोर आहे कृष्ण परमात्म्याला पती मानते. बाप म्हणायचा बघा ना माझी मुलगी देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जीवन करत नाही. लहान होती लहान, आता ती लग्नाची झाली. लग्नाची असं जे बघ, लहान असताना सगळेजण वर्णन करतात आणि एकदा का ते लग्नाचं झालं की मग लोक नाव ठेवतात. तसंच आता गणेश महाराजाकडे पोर शिकायला येत ना, याच्यातला एखादा पोरगा चांगला तयार झाला ना आणि एखाद्या गावात वाजायला लागलं ना, लोक म्हणतात वा काय गणेश महाराजांनी पोरगा तयार केला. आणि तोच पोरगा पुढं म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहीस. लोक म्हणते पागल आहे ते, हिंमत नाही त्याच्यात. कोणाचं काम आहे का लग्न करण्याचं, त्याला हिंमत लाग नाव ठेवतात. आता ती लहान होती मीराबाई, सगळेजण कौतुक करायचे. आता काय झालं, 20 वर्षाची झाली. 20 वर्षाची आणि 20 वर्षाची पोर म्हटलं की तिच्या लग्नाची सुरुवात असते. 20 वर्षाची मुलगी झाली आणि राजाचे ठेपे यायला लागले. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.